नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री पॉलिटेक्निक सावर्डेच्या मेकॅनिकल डिपार्टमेंटच्या एचओडी मेक 0108 या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत. मी प्रोफेसर सुरज डोंगरे तुम्हाला थर्ड सेमिस्टरचा थर्मल इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट शिकवणार आहे, ज्याचा सब्जेक्ट कोड आहे 22337. एक्झामिनेशन स्कीम, यामध्ये थेअरी आणि प्रॅक्टिकल दोन सेक्शन असणार आहेत. थेअरीमध्ये एंड सेमिस्टर एक्झाम 70 मार्क्सची असणार आहे अँड प्रोग्रेसिव्ह असेसमेंट 30 मार्क्सचं असणार आहे. 30 मार्क्सच्या प्रोग्रेसिव्ह असेसमेंटमध्ये 10 मार्क्स मायक्रो प्रोजेक्टसाठी असणार आहे. प्रॅक्टिकलमध्ये एंड सेमिस्टर एक्झाम 25 मार्क्सची आणि प्रोग्रेसिव्ह असेसमेंट 25 मार्क्सची असणार आहे. हा टोटल सब्जेक्ट तुम्हाला 150 मार्क्ससाठी असणार आहे. सिलॅबसमध्ये टोटल तुम्हाला 6 टॉपिक्स आहेत. फर्स्ट टॉपिक आहे फंडामेंटल्स ऑफ थर्मोडायनॅमिक्स, सेकंड आयडियल गॅसेस अँड आयडियल गॅस प्रोसेसेस, थर्ड स्टीम अँड स्टीम बॉयलर्स, फोर्थ टॉपिक आहे स्टीम टर्बाईन्स, फिफ्थ टॉपिक आहे स्टीम कंडेन्सर्स अँड लास्ट टॉपिक आहे हीट ट्रान्सफर अँड हीट एक्सचेंजर्स. आपण 1 बाय 1 त्यांचा कंटेंट बघूया. युनिट 1 फंडामेंटल्स ऑफ थर्मोडायनॅमिक्स. बेसिक कन्सेप्टमध्ये कन्सेप्ट ऑफ प्युअर सबस्टन्स, टाइप्स ऑफ सिस्टीम्स, प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम्स, एक्सटेन्सिव अँड इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज, फ्लो अँड नॉन फ्लो प्रोसेसेस, स्पेसिफिक व्हॉल्यूम, टेम्परेचर अँड डेन्सिटी हे पॉईंट बघायचे आहेत. नेक्स्ट आहे एनर्जी. एनर्जीमध्ये वर्क, हीट ट्रान्सफर अँड एनर्जी थर्मोडायनॅमिक डेफिनेशन ऑफ वर्क अँड हीट, डिफरन्स बिटवीन हीट अँड वर्क, एनर्जी, व्हेरियस टाईप्स ऑफ एनर्जी दॅट इज पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, इंटरनल एनर्जी अँड फ्लो वर्क, कन्सेप्ट ऑफ एन्थाल्पी अँड एन्ट्रॉपी हे पॉईंट बघायचे आहे. थर्ड पॉईंट आहे लॉज ऑफ थर्मोडायनॅमिक्स. यामध्ये व्हेरियस लॉज ऑफ थर्मोडायनॅमिक्स दॅट इज झेरथ लॉ, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, सेकंड लॉज टू स्टेटमेंट्स, केल्विन प्लँक्स अँड क्लॉसेस स्टेटमेंट्स अँड देअर इक्विव्हॅलन्स, रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेसेस अँड रिव्हर्सिबल कार्नोट सायकल फॉर हीट इंजिन अँड रेफ्रिजरेटर. फोर्थ पॉईंट आहे ॲप्लिकेशन्स ऑफ लॉज ऑफ थर्मोडायनॅमिक्स टू व्हेरियस डिव्हायसेस. यामध्ये आपण थर्मोडायनॅमिक्स स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन अँड इट्स ॲप्लिकेशन टू बॉयलर, इंजिन, नोझल, टर्बाईन, कॉम्प्रेसर अँड कंडेन्सर हे बघणार आहोत. त्याचबरोबर ॲप्लिकेशन ऑफ सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स टू हीट इंजिन, हीट पंप अँड रेफ्रिजरेटर हे पॉईंट आपण बघणार आहोत. हा टोटल टॉपिक आपल्याला 8 मार्क्ससाठी असणार आहे. युनिट 2 आयडियल गॅसेस अँड आयडियल गॅस प्रोसेसेस. ह्यामध्ये ॲव्होगाड्रोस लॉज ऑफ आयडियल गॅस, डेरिव्हेशन ऑफ कॅरेक्टरिस्टिक गॅस इक्वेशन युझिंग बॉयल्स लॉ अँड चार्ल्स लॉ अँड कॅरेक्टरिस्टिक गॅस कॉन्स्टंट अँड युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. त्याचबरोबर आयडियल गॅस प्रोसेसेसमध्ये व्हेरियस आयडियल गॅस प्रोसेसेस दॅट इज आयसोबारिक, आयसोकोरिक, आयसोथर्मल, आयसेंट्रॉपिक अँड थ्रोटलिंग प्रोसेस अँड देअर रिप्रेझेंटेशन ऑन PV अँड TS डायग्राम्स दॅट इज प्रेशर अँड व्हॉल्यूम अँड टेम्परेचर अँड एन्ट्रॉपी डायग्राम्स. त्याचबरोबर डिटर्मिनेशन ऑफ वर्क, हीट, इंटरनल एनर्जी, एन्थाल्पी चेंज अँड एन्ट्रॉपी चेंज हे पॉईंट बघायचे आहेत. हा टोटल टॉपिक आपल्याला 14 मार्क्ससाठी असणार आहे. आपला थर्ड टॉपिक आहे स्टीम अँड स्टीम बॉयलर. हा टॉपिक आपल्याला 14 मार्क्ससाठी असणार आहे. त्याचा कंटेंट आपण बघूया. स्टीम फंडामेंटल्स. स्टीम फंडामेंटल्समध्ये ॲप्लिकेशन्स ऑफ स्टीम्स, जनरेशन ऑफ स्टीम ॲट कॉन्स्टंट प्रेशर विथ रिप्रेझेंटेशन ऑन व्हेरियस चार्ट सच एज अ PV, TS अँड HS, व्हेरियस प्रॉपर्टीज ऑफ द स्टीम अँड यूज ऑफ स्टीम टेबल, व्हेरियस प्रॉपर्टीज दॅट इज ड्रायनेस फ्रॅक्शन, डिग्री ऑफ सुपरहीट, सेन्सिबल हीट, लॅटेंट हीट अँड बॉयलर इफिशियन्सी अँड यूज ऑफ मॉलियर चार्ट हे पॉईंट आपल्याला बघायचे आहेत. वेपर प्रोसेसेसमध्ये कॉन्स्टंट प्रेशर, कॉन्स्टंट व्हॉल्यूम, कॉन्स्टंट एन्थाल्पी, कॉन्स्टंट एन्ट्रॉपी प्रोसेसेस अँड रँकिन सायकल अलॉंग विथ दॅट न्यूमरिकल युझिंग स्टीम टेबल टू डिटरमाइन ड्रायनेस फ्रॅक्शन अँड एन्थाल्पी. स्टीम बॉयलर्समध्ये थर्ड पॉईंट आहे स्टीम बॉयलर्स. त्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ बॉयलर्स, कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ
कोचरन बॉयलर, बैबकॉक एंड विलकॉक्स बॉयलर, लेमॉन बॉयलर एंड लोईफ्रेल बॉयलर, त्याचबरोबर बॉयलर डॉट ड्रॉट हा पॉइंट आपल्याला बघायचा आहे. बॉयलर माउंटिंग्स अँड ॲक्सेसरीजमध्ये व्हेरियस बॉयलर माउंटिंग्स अँड ॲक्सेसरीज यूज्ड फॉर द इवन वर्किंग ऑफ द बॉयलर, दॅट इज स्लो वर्किंग ऑफ द बॉयलर. म्हणजे फॉर एक्झाम्पल वॉटर लेवल इंडिकेटर, प्रेशर गेज, लाईकवाईज बॉयलर इन्स्ट्रुमेंटेशन अँड मेथड ऑफ एनर्जी कन्झर्वेशन इन बॉयलर्स, हे पॉईंट आपल्याला बघायचे आहेत. हा टोटल टॉपिक आपल्याला 14 मार्क्ससाठी असणार आहे. आपला फोर्थ टॉपिक आहे स्टीम टर्बाईन्स. स्टीम टर्बाईन्समध्ये फर्स्ट स्टीम नोझल. स्टीम नोझल्समध्ये कंटिन्युटी इक्वेशन, टाइप्स ऑफ नोझल्स, कन्सेप्ट ऑफ मॅक नंबर अँड ॲप्लिकेशन ऑफ स्टीम नोझल्स, हे पॉईंट आपल्याला बघायचे आहेत. स्टीम टर्बाईनमध्ये क्लासिफिकेशन ऑफ टर्बाईन्स, कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ इम्पल्स अँड रिएक्शन टर्बाईन. व्हॉट इज इम्पल्स टर्बाईन, व्हॉट इज रिएक्शन टर्बाईन आणि कंपाऊंडिंगमध्ये व्हेरियस टाईप्स ऑफ कंपाऊंडिंग, रिजनरेटिव फीड हीटिंग, ब्लीडिंग ऑफ स्टीम अँड फायनली लॉसेस इन स्टीम टर्बाईन्स, हे पॉईंट आपल्याला बघायचे. हा टोटल टॉपिक आपल्याला 16 मार्क्ससाठी असणार आहे. आपला फिफ्थ चॅप्टर आहे स्टीम कंडेन्सर्स. स्टीम कंडेन्सर्समध्ये डाल्टन लॉ ऑफ पार्शियल प्रेशर, फंक्शन अँड क्लासिफिकेशन ऑफ कंडेन्सर्स अँड कन्स्ट्रक्शन वर्किंग ऑफ सरफेस कंडेन्सर अँड जेट कंडेन्सर, हे आपल्याला बघायचं आहे. कंडेन्सर परफॉर्मन्समध्ये सोर्स ऑफ एअर लिकेज इन कंडेन्सर अँड इट्स इफेक्ट्स ऑन द कंडेन्सर इफिशियन्सी अँड कंडेन्सर वर्किंग, नंतर कन्सेप्ट ऑफ कंडेन्सर इफिशियन्सी अँड व्हॅक्युम इफिशियन्सी अँड सिम्पल न्यूमरिकल ऑन कंडेन्सर इफिशियन्सी. नेक्स्ट पॉईंट आहे कूलिंग टॉवर्स. कूलिंग टॉवर्समध्ये आपल्याला कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ फोर्स ड्रॉट कूलिंग टॉवर, नॅचरल ड्रॉट कूलिंग टॉवर अँड इंड्यूस ड्रॉट कूलिंग टॉवर, हे बघायचं आहे. आपल्याला हा टॉपिक टोटल 10 मार्क्ससाठी असणार आहे. आपला लास्ट टॉपिक आहे हीट ट्रान्सफर अँड हीट एक्सचेंजर्स. हा टॉपिक टोटल आपल्याला 8 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर, व्हेरियस मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर दॅट इज कंडक्शन, कन्व्हेक्शन अँड रेडिएशन. कंडक्शनमध्ये फोरियर्स लॉ ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी, कंडक्शन थ्रू सिलेंडर्स, थर्मल रेझिस्टन्स, कंपोजिट वॉल्स, लिस्ट ऑफ कंडेन्सिंग अँड इन्सुलेटिंग मटेरियल्स, व्हेरियस मटेरियल्स यूज फॉर द कंडक्टिंग अँड इन्सुलेटिंग पर्पज. द कन्व्हेक्शनमध्ये न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग, नॅचरल अँड फोर्स ड्रॉट कन्व्हेक्शन, व्हॉट इज नॅचरल ड्रॉट नॅचरल कन्व्हेक्शन अँड व्हॉट इज फोर्स कन्व्हेक्शन. द नेक्स्ट रेडिएशनमध्ये थर्मल रेडिएशन, व्हॉट इज थर्मल रेडिएशन, व्हॉट इज ॲब्सॉर्प्टिव्हिटी, ट्रान्समिसिव्हिटी, रिफ्लेक्टिव्हिटी, इमिसिव्हिटी, ब्लॅक अँड ग्रे बॉडीज अँड स्टीफन बोल्ट्झमन लॉ ऑफ थर्मल रेडिएशन. अँड लास्ट हीट एक्सचेंजरमध्ये क्लासिफिकेशन ऑफ हीट एक्सचेंजर, कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ शेल अँड ट्यूब, शेल अँड कॉईल, पाईप इन पाईप टाईप हीट एक्सचेंजर अँड प्लेट टाईप हीट एक्सचेंजर अँड इट्स ॲप्लिकेशन्स, इट्स ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, हा टोटल टॉपिक आपल्याला 8 मार्क्ससाठी असणार आहे. ह्या प्रकारे तुमचे 70 मार्क्सचे 6 टॉपिक्स आहेत. ते तुम्हाला थेरी एक्झामला येणार आहे, त्यामध्ये थोडेफार न्यूमरिकल्स पण असू शकतात आणि मोस्टली पेपर थेरी असणार आहे. ओके, थँक्यू.